आज आपण इयत्ता दहावीचा संच एक पॉईंट तीन पाहणार आहोत बघा एक पॉईंट तीनमध्ये जी समीकरणं दिलेली आहेत ते क्रेमरच्या पद्धतीने सोडवायची आहेत मग ती क्रेमरच्या पद्धतीने नक्की कशी सोडवायची त्यासाठी आपण आधी एक उदाहरण पाहूया आणि नंतर सरावसंच एक पॉईंट तीन बघूयात बघा मी एक इथं उदाहरण घेतलं आहे पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा अकरा आणि हे समीकरण क्रमांक एक घेऊया आणि दुसरं आहे दोन एक्स अधिक चार वाय बरोबर वजा दहा हे समीकरण क्रमांक दोन बघा आधी क्रेमरच्या पद्धतीत लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजेच काय दिलेलं समीकरण ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात मानून घ्यायचं म्हणजेच हे जे चल नसतंय त्या किमती बरोबर चिन्हानंतर पाहिजेत हे मांडल्यानंतर एक रूल लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या क्रेमर्स पद्धतीमध्ये डी एक्स आणि डी वाय ह्या तीन किमती काढायच्या असतात मग हे तीन काम किमती काढताना एक रूल लक्षात ठेवा बारा बत्तीस तेरा बारा बत्तीस तेरा म्हणजेच काय ज्या एच्या किमती आहेत त्या पण एक मानायच्या बीच्या किमती दोन मानूया आणि सीच्या किमती तीन मानायच्या आणि त्या पद्धतीनेच ह्या किमती मांडायच्या बघा आधी आपण डीची किंमत काढून घेऊया डी बरोबर किती आहे बारा मग समीकरण एक आणि दोन मधलं एकच्या आणि दोनच्या किमती आहे अशा लिहायच्या एकच्या किमती किती आहेत पाच दोन आणि दोनच्या किमती तीन आणि चार तीन चार मग आता हे मांडल्यानंतर आधी आपण सगळे किमती मांडूया आणि मग पुढं गणित सोडूया डी एक्स डी एक्स किती आपला बत्तीस बत्तीस म्हटल्यानंतर तीन आणि दोनच्या किमती तीनच्या किमती किती आहेत बघा वजा अकरा वजा दहा आणि दोनच्या किमती तीन आणि चार त्याचप्रमाणे डी वाय डी वाय बरोबर डी वायमध्ये कशाची किमती आहेत एक आणि तीनच्या एकच्या किमती पाच दोन आणि तीनच्या किमती वजा अकरा वजा दहा हे मांडून झालं मांडल्यानंतर ज्या किमती आपण मांडल्या आहेत त्याचा तिरकस गुणाकार करायचा मग इथं पहिल्या कंसामध्ये पाच गुणिले चार मधलं चिन्ह वजा तीन गुणिले दोन मग पाच चोक वीस वजा तीन दुने सहा वीसमधून सहा गेले उरले चौदा त्याचप्रमाणे खाली पण तिरकस गुणाकार वजा अकरा गुणिले चार मधलं चिन्ह वजा तीन गुणिले वजा दहा बरोबर अकरा चोक चव्वेचाळीस हे वजा चिन्ह इथं वजा वजा अधिक तीनदा आहे तीस मग अधिक वजा वजा चव्वेचाळीसमधून तीस गेले उरले चौदा मोठ्या संख्येचिन्ह वजा त्याच पद्धतीने खाली पण तिरकस गुणाकार पहिल्या कोणसात पाच गुणिले वजा दहा मधलं चिन्ह वजा वजा अकरा गुणिले दोन बरोबर पाच आहे पन्नास मोठ्या संख्येचिन्ह वजा, वजा 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 अधिक अकरा दुने बावीस मग पन्नास मधून बावीस गेले उरले अठ्ठावीस मोठ्या चिन्ह वजा आलं लक्षात हे डी डी एक्स आणि डी वाय काढल्यानंतर बघा समीकरणाच्या उकल काढायची म्हटली की आपल्याला एक्स वायच्या किमती काढाव्या लागतात मग क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण एक्स वायची किमती काढून घेऊया मग एक्सची किंमत काढण्यासाठी क्रेमरच्या पद्धतीमध्ये डी एक्स भागिले डी करायचं आणि व्हायची किंमत काढण्यासाठी डी वाय भागिले डी मग डी एक्स बरोबर डी एक्सची किंमत किती आली आपली वजा चौदा छेद डी वायची किती सॉरी डीचे किती आहे चौदा वजा चौदा छेद चौदा चौदा एक्के चौदा आणि हे वजा चिन्ह म्हणजे एक्सची किंमत किती आली आपली वजा एक त्याच पद्धतीने व्हायची किंमत काढूया व्हाय बरोबर डी वायची किंमत किती आहे वजा अठ्ठावीस छेद डीची किंमत चौदा चौदाच्या पड्यात अठ्ठावीस चौदा जुन्या अठ्ठावीस आणि वजा चिन्ह व्हायची किंमत किती आली वजा दोन मग समीकरणाची उकल काय असेल एक्स वाय बरोबर वजा था एक वजा दोन ही समीकरणाची उकल आहे बघा या पद्धतीने आपल्याला क्रेमल रूल सोडवायचा लक्षात ठेवायच्या गोष्टी दिलेलं समीकरण अगोदर ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी आरूपात मांडायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तीन किमती काढायच्या असतात डी एक्स आणि डी वाय हा रूल लक्षात ठेवा बारा बत्तीस तेरा एकदा पाठांतर केलं की तुमच्या लक्षात राहील जी समीकरणं दिलेली असतात त्याच्यामध्ये एक एची किंमत एक बीची दोन आणि सीची किंमत तीन घ्यायची आणि त्याप्रमाणे डी डी एक्स आणि डी वायची किमती काढायच्या आणि क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स ची किमती काढून घ्यायच्या आणि त्याच आपल्या काय असणार आहे समीकर समीकरणाची उकल असणार आहेत आता आपण एक पॉइंट तीन मधला पहिला प्रश्न बघूयात मग इथं तीन चार दोन पाच इथं पण कसला गुणाकार तिरकस गुणाकार तीन गुणिले किती देतील पाच वजा दोन गुणिले चार तीना पी पंधरा वजा बेचोक आठ मग पंधरातून आठ गेले उरले सात मग पहिल्याचं उत्तर किती आलं आपलं सात आता प्रश्न दुसरा आहे खालील निश्चयकाच्या किंमती काढा निश्चयकाची किंमत काढायची म्हटली तरी पण आपण तिरकस गुणाकार करायचा आणि मध्ये कोणतं चिन्ह द्यायचं वजा बघा पहिला कंसात सात वजा एक गुणिले चार मधलं चिन्ह वजा सात गुणिले दोन बरोबर चार इके वजा वजा चार वजा चिन्ह वजा सात जुने चौदा चौदा आणि चार किती होतात इथं वजा वजा अधिक चौदा आणि चार अठरा आणि मोठ्या चिन्ह वजा आपलं उत्तर किती आलं वजा अठरा त्याचप्रमाणे खाली पण पाच गुणिले शून्य मधलं चिन्ह वजा तीन गुणिले वजा सात पाच शून्य शून्य वजा वजा अधिक सात्रिक एकवीस एकवीस अधिक शून्य एकवीस आता पुढं इथं पण तिरकस गुणाकार पहिल्या कंसात सात छेद तीन गुणिले एक छेद दोन चिन्ह वजा पाच छेद तीन गुणिले तीन छेद दोन आता गुणाकार करताना लक्षात ठेवायचा रूल गुणाकार समोरासमोर करायचा असतो मग सात एक्के सात छेद तीन जुने सहा चिन्ह वजा पाच त्रिक पंधरा छेद तीन जुने सहा बघा इथं छेद समान आहे किती सहा मग वरच्यांची वजा की सात वजा पंधरा पंधरातून सात गेले उरले आठ मोठ्या संख्येची चिन्ह वजा वजा छेद सहा बघा आठ आणि सहाला ला भाग जातो बेचोक आठ आणि बेत्रिक सहा आणि हे वजा चिन्ह म्हणजेच आपल्या शेवटच्याचं उत्तर किती आलं वजा छेद तीन आता आपला पुढचा प्रश्न आहे तिसरा खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा क्रेमरची पद्धत म्हणजे अगोदर आपण बघितलं त्याचप्रमाणे डी एक्स आणि डी वायच्या किमती एक काढून एक्स वायच्या किमती काढायच्या बघा आता आपलं पहिलं समीकरण आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा हे समीकरण क्रमांक एक आणि पुढचं चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हे समीकरण क्रमांक दोन बघा दिलेली जी समीकरणं आहेत ते एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात मांडलेली आहेत मग त्या पद्धतीनेच आपण डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढून घेऊया मग डी बरोबर बघा आपली ही एक एक दोन दोन, दोन तीन तीन मग डी बरोबर काय होतं आपलं बारा डी एक्स बरोबर बत्तीस आणि डी वाय बरोबर तेरा आधी डीच्या किमती काढून घेऊया म्हणजे एक आणि दोन क्रमांकाच्या किमती आहे अशा मांडूया एकची किंमत तीन चार दोनच्या किमती वजा चार आणि तीन मग डी एक्स बरोबर बत्तीस आहे म्हणजे तीन आणि दोनच्या किमती तीनच्या किमती दहा पाच आणि दोनच्या किमती वजा चार तीन त्याचप्रमाणे डी वाय डी वाय बरोबर तेरा एक आणि तीनच्या किमती एकच्या किमती तीन एक चार तीनच्या किमती दहा आणि पाच बघा आता आपण हे किमती मांडून घेतल्या तिरकस गुणाकार करायचा पहिल्या कंसात तीन गुणिले तीन मधलं चिन्ह वजा वजा चार गुणिले चार बघा तीन त्रिक नऊ हे वजा वजा अधिक चार चौक सोळा सोळा आणि नऊ किती होता पंचवीस त्याचप्रमाणे पुढील बघा पहि दहा गुणिले तीन मधलं चिन्ह वजा वजा चार गुणिले पाच दहा त्रिक तीस हे वजा वजा अधिक चारा पंचे वीस तीस आणि वीस पन्नास त्याचप्रमाणे पुढील आपला तिरकस गुणाकारच तीन गुणिले पाच मधलं चिन्ह वजा दहा गुणिले चार तिनापाची पंधरा वजा दहाच चाळीस मग चाळीसमधून पंधरा गेले उरले पंचवीस मोठ्या संख्येचिन्ह वजा आपण आता डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढल्या आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स वायच्या किमती काढून घेऊया क्रेमरच्या पद्धतीनुसार मग एक्स बरोबर काय सुत्र आपलं डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी डी एक्सची किंमत किती आली आपली पन्नास आणि डी वायची किती आहे पंचवीस मग पन्नास छेद पंचवीस पंचवीस दुने पन्नास मग एक्सची किंमत किती आली दोन त्याचप्रमाणे डी वाय भागिले डी वायची किंमत वजा पंचवीस छेद पंचवीस पंचवीस च्या पड्यात पंचवीस पंचवीस एके एक पंचवीस आणि हे वजा चिन्ह मग व्हायची किंमत किती आली वजा एक मग एक्स वाय किंमती किमती एकत्र लिहूया एक्स वाय बरोबर दोन वजा एक ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे आलं लक्षात आपला आता पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन 4X चार एक्स बर अधिक बर एक एक तीन वाय वजा चार बर बरोबर शून्य बघा चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आहे आता दिलेलं समीकरण मात्र एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात नाही नाहीये त्याआधी सरळ करून घेऊया मग चार एक्स अधिक तीन वाय बरोबर हे वजा चार बर आहेत बरोबर चिन्हानंतर गेल्यानंतर अधिक चार आता हे आपलं समीकरण क्रमांक एक दुसरं समीकरण काय दिलं होतं आपल्याला सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय हे पण समीकरण व्यवस्थित नाही आहे ते समीकरण व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे सहा एक्स हे वजा पाचवाय तिकडे आल्यानंतर अधिक पाच वाय बरोबर किती राहतील आठ हे समीकरण क्रमांक दोन आता ह्याच्यातून एक दोन आणि तीन किमती मानूया आणि बारा बत्तीस तेरा यानुसार डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढूया बघा डीची किंमत काढताना बारा म्हणजे एक आणि दोनच्या किमती एक ची किंमत काय चार सहा आणि तीन आणि पाच डी वाय सॉरी डी एक्स बत्तीस तीन आणि दोनच्या किमती तीनच्या किमती किती आहे चार आठ दोनच्या किमती तीन आणि पाच आणि डी वाय तेरा एक आणि तीनच्या किमती एकच्या किमती चार सहा आणि तीनच्या किमती चार आणि आठ आता इथं काय करायचं फक्त आपण तिरकस गुणाकार करूया आणि डी एक्स आणि डी वायचे किमती काढून घेऊया पहिल्या कंसात कशाचा गुणाकार होईल चार गुणिले पाच मधलं चिन्ह वजा तीन गुणिले सहा चारा पंचे वीस चार वजा तीन सठरा वीस मधून अठरा गेले उरले दोन इथं पण तसंच तिरकस गुणाकार चार गुणिले पाच मधलं चिन्ह वजा तीन गुणिले आठ चारा पंचे वीस वजा तीन आठ ते चोवीस चोवीस मधून वीस गेले उरले चार मोठ्या संख्ये चिन्ह वजा त्याच पद्धतीने इथं चार गुणिले आठ मधलं चिन्ह वजा चार गुणिले सहा चार बत्तीस वजा चार सोवीस बत्तीस मधून चोवीस गेले उरले आठ आ लक्षात आता क्रेमरच्या पद्धतीनुसार सात एक्स वायच्या किमती काढून घेऊया क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर काय सूत्र आहे डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय बर भागिले डी एक्स डी एक्स ची किंमत किती आहे वजा चार भागिले डीची किंमत दोन मग एक्स बरोबर किती किंमत आहे बे दुने चार आणि वजा चेन्न एक्स बरोबर किती आलं वजा दोन त्याच पद्धतीने डी वाय भागिले डी डी वायची किंमत आठ डीची किंमत दोन म्हणजेच आठ भागिले दोन बेच्या पाड्यात आठ बेचोक आठ व्हायची किंमत किती आली चार मग समीकरणाची उकल काय असेल आपली वजा दोन आणि चार एक्स वाय बरोबर वजा दोन चार ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे आता पुढचा प्रश्न बघा एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक दोन एक्स एक एक, वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण एक दोन मांडून घ्या एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक हे समीकरण क्रमांक आपलं एक त्याचनंतर दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा हे समीकरण क्रमांक दोन आता दिलेले समीकरण व्यवस्थित आहेत एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहेत मग आता डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढूया मग डी बरोबर काय रॅ डी बरोबर बारा एक आणि दोनच्या किमती एक इथं काय नसतो म्हणजे एक असतो एक दोन दोन आणि वजा तीन डी एक्स किती आहे बत्तीस तीन आणि दोनच्या किमती वजा एक बारा आणि दोन आणि वजा तीन आणि डी वाय कि तेरा म्हणजे एक आणि तीनच्या किमती एक दोन आणि तीनची किंमत किती असणार आहे वजा एक बारा आता आपण सगळं तिरकस गुणाकार करूया एक गुणिले वजा तीन मधलं चिन्ह वजा दोन गुणिले दोन तीन एक्के तीन आणि हे वजा चिन्ह वजा बेदुने चार वजा वजा अधिक चार आणि तीन किती होतात सात मोठ्या संख्येने चिन्ह वजा इथं पण तिरकस गुणाकार वजा एक गुणिले वजा तीन मधलं चिन्ह वजा दोन गुणिले बारा इथं तीन के तीन वजा वजा अधिक होतंय वजा बारा दुने चोवीस चोवीसमधून दुन तीन गेले उरले एकवीस मोठ्या संख्येत चिन्ह वजा पुढं एक गुणिले बारा मधलं चिन्ह वजा वजा एक गुणिले दोन बारा एक के बारा वजा वजा, वजा आधी बे के बे बारा आणि दोन चौदा आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स वाय च्या किंमती क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर एक्स बरोबर काय डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी मग डी एक्सची किंमत किती आली आपली वजा एकवीस आणि डीची किंमत किती आहे वजा सात वजा एकवीस भागिले वजा सात वजाला वजा चिन्ह गेलं सातच्या पाड्यात एकवीस सात्रिक एकवीस म्हणजे एक्सची किंमत किती आली तीन त्याच पद्धतीने डी वाय भागिले डी डी वायची किंमत किती आहे चौदा आणि डीची किंमत किती आहे वजा सात चौदा भागिले वजा सात मग सातच्या पाड्यात चौदा सात दुने चौदा आणि हे वजा चिन्ह व्हायची किंमत किती आली वजा दोन एक्स वायच्या किंमती लिहूया एक्स वाय बरोबर तीन वजा दोन ही समीकरणाची उकल आहे लक्षात आता आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन समीकरण एक दोन मांडून घेऊया सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा हे समीकरण क्रमांक एक आणि आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन हे समीकरण क्रमांक दोन मग डीची किंमत डी बरोबर बारा म्हणजे एक आणि दोनच्या किमती सहा आठ वजा चार वजा तीन मग डी एक्स डी एक्स बरोबर बत्तीस म्हणजे तीन आणि दोनच्या किमती वजा बारा वजा दोन वजा चार वजा तीन मग डी वाय बरोबर तेरा एक आणि तीनच्या किमती सहा आठ वजा बारा वजा दोन इथं काय करायचं फक्त आता आपण तिरकस गुणाकार पहिल्या कंसात सहा गुणिले वजा तीन मधलं चिन्ह वजा वजा चार गुणिले आठ साहित्रिक अठरा आणि हे वजा चिन्ह कारण की एकाच संख्येला वजा चिन्ह आहे इथं वजा वजा अधिक चार्ट बत्तीस मग आता इथं बघा अधिक वजा वजा मग बत्तीसमधून अठरा गेले किती उरले चौदा आणि लहान संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तरात वजा चिन्ह येणार नाही इथं ये वजा बारा गुणिले वजा तीन मधलं चिन्ह वजा वजा चार गुणिले वजा दोन इथं वजा वजा अधिक बार त्रिक छत्तीस मधलं वजा चिन्ह वजा वजा अधिक चार दुने आठ मग छत्तीसमधून आठ गेले उरले अठ्ठावीस पुढं सहा गुणिले वजा दोन मधलं चिन्ह वजा वजा बारा गुणिले आठ दुने बारा हे वजा चिन्ह इथं वजा वजा अधिक बारेट्टी शहाण्णव मग शहाण्णव मधून बारा गेले उरले चौऱ्याऐंशी इथं पण लहान संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तरात वजा चिन्ह येणार नाही मग क्रेमरच्या पद्धतीनं एक्स वायच्या किमती काढूया क्रेमरच्या पद्धतीनुसार मग एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी डी एक्सची किंमत किती आली अठ्ठावीस अठ्ठावीस भागीले भागी एक, चौदा आणि डी वायची किंमत किती आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागीले चौदा मग चौ एक मग एक्स बरोबर चौदाच्या पाड्यात अठ्ठावीस चौदा दुने अठ्ठावीस आणि इथं व्हाय बरोबर चौदाच्या पाड्यात चौऱ्याऐंशी चौदा सक्क चौऱ्याऐंशी व्हायची किंमत किती आली सहा एक्स वायच्या किंमती लिहूया एक्स वाय बरोबर दोन आणि सहा ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकर आहे त्याच पद्धतीने आता आपला पुढचा प्रश्न आहे चार यम अधिक सहायन बरोबर चौपन्न तीन यम अधिक दोन यन बरोबर अठ्ठावीस समीकरण एक दोन मांडून घेऊया चार यम अधिक सहायन बरोबर चौपन्न हे समीकरण क्रमांक एक आणि तीन यम अधिक दोन यन बरोबर अठ्ठावीस हे समीकरण क्रमांक दोन आता दिलेले समीकरणं आहे ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढूया मग डी बरोबर बारा एक आणि दोनच्या किमती म्हणजे चार तीन सहा दोन डी एक्स बत्तीस आहे म्हणजे तीन आणि दोनच्या किमती चोपन्न अठ्ठावीस आणि सहा दोन आणि डी वाय बरोबर तेरा एक आणि तीनच्या किमती चार तीन चोपन्न अठ्ठावीस आता काय करायचं फक्त तिरकस गुणाकार बघा इथं पहिला कोणसा चार गुणिले दोन वजा सहा गुणिले तीन चार दुने आठ वजा साहित्यिक अठरा अठरातून आठ गेले उरले दहा मोठ्या चिन्ह वजा इथं चौपन्न गुणिले दोन वजा सहा गुणिले अठ्ठावीस बरोबर बघा बेचोक आठ बेपंचे दहा वजा साई अट्टा अठ्ठेचाळीस उरले चार साई दुने बारा बारा आणि चार सोळा एकशे अडुसष्ट वजा की करूया आठातून आठ गेले शून्य सहाशी सहा आणि हे वजा चिन्ह एका एक गेला शून्य आता पुढं चार गुणिले अठ्ठावीस वजा चौपन्न गुनिले तीन इथं पण तिरकस गुन्हा करूया आठ चार चार् बत्तीस हातच्याले तीन चार दुने आठ आठ आणि तीन अकरा मधलं चिन्ह वजा तीन चौक बारा हातचाला एक तिनपाची पंधरा पंधरा आणि एक सोळा बघा इथं दोनातून दोन गेले शून्य सहातून एक गेला पाच एकातून एक गेला शून्य म्हणजेच मोठ्या संख्येचिन्ह ते काय येणार वजा मापन इथं आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स वाय ची किमती काढूया क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी एक्स ची किंमत किती आली वजा साठ आणि डी ची किती आहे वजा दहा वजा साठ भागिले वजा दहा वजाला वजा, वजा चिन्ह गेलं मग एक्स बरोबर दहाच्या पाड्यात सात दहा सक्क सात मग डी वाय डी वाय किती आहे वजा पन्नास आणि डीची किंमत वजा दहा वजा पन्नास भागिले वजा दहा वजाला वजा, वजा चिन्ह गेलं मग दहाच्या पाड्यात पन्नास दही पाचा पन्नास मग एक्स वायच्या किमती लिहूया एक्स वाय बरोबर सहा पाच ही समीकरणाची उकल आहे आता प्रश्न क्रमांक सहा बघा एक दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन हे समीकरण एक हे बरोबर ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी रूपात मांडलेलं आहे जे दुसरं समीकरण दिलं आहे बघा एक्स वजा व्हायचेद दोन बरोबर एक छेद दोन ह्याला छेद दिलेला आहे तो आधी आपण छेद काढून घेऊया बघा एक्स वजा छेद दोन बरोबर एक छेद दोन आहे आपल्याला छेद दोन नको आहे मग स छेद काढायचं म्हटलं तर काय करायचं जो छेद आहे त्यानेच समीकरणाला गुणायचं मग समीकरणाला आपण कितीने गुणणार दोनने समीकरणाला दोनने ने गुणून मग दोन गुणिले एक्स वजा व्हाय छेद दोन गुणिले दोन बरोबर एक छेद दोन गुणिले दोन बघा ह्या दोनला हे दोन गेले ह्या दोनला हे दोन गेले दोन गुणिले एक्स दोन एक्स वजा वाय बरोबर एक हे आपलं समीकरण क्रमांक दोन आता एक आणि दोनची तुलना करून डी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढूया मग डी बरोबर काय आपलं बारा म्हणजे एक आणि दोनच्या किमती एकच्या किमती काय आहेत दोन दोन दोनच्या किमती तीन आणि इथं काय नसतो म्हणजे एक तीन आणि इथं वजा चिन्ह आहे त्यामुळे वजा एक एकस। डी एक्स डी एक्स म्हणजे कशाच्या तीन आणि दोनच्या म्हणजे सी आणि बीच्या दोन एक तीन आणि वजा एक आणि डी वाय डी वाय बरोबर तेरा एक आणि तीनच्या किमती एकच्या किमती काय आहेत दोन दोन आणि तीनच्या किमती दोन आणि एक लक्षात आता आपण तिरकस गुणाकार करूया पहिल्याच्या दोन गुणिले वजा एक मधलं चिन्ह वजा तीन गुणिले दोन बे के बे हे वजा चिन्ह वजा तीन दुने सहा आता इथं वजा वजा अधिक सहा आणि दोन किती होतात आठ मोठ्या संख्येत चिन्ह वजा इथं दोन गुणिले वजा एक मधलं चिन्ह वजा तीन गुणिले एक बेक के बे हे वजा चिन्ह आणि वजा तीन के तीन वजा न, वजा अधिक तीन दोन पाच आणि मोठ्या चिन्ह वजा इथं दोन गुणिले एक वजा दोन गुणिले दोन इथं बे के बे वजा बे दुने चार चारातून दोन गेले उरले दोन म मो, मोठ्या संख्ये चिन्ह वजा आता आपण क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स वायच्या किंमती काढूया एक्स बरोबर डी एक्स भागिले डी एक्स ची किंमत किती आली आपली वजा पाच छेद डीची किंमत वजा आठ वजाला वजा चिन्ह गेलं म्हणजे उत्तर किती येणार पाच छेद आठ मग व्हाय बरोबर डी वाय भागिले डी डी वायची किंमत वजा दोन छेद डीची किंमत वजा आठ वजाला वजा चिन्ह गेलं बघा बे के बे बेचो काट म्हणजेच एक छेद चार ही कशाची किंमत आली व्हायची मग एक्स वाय बरोबर पाच छेद आठ आणि एक छेद चार ही समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीने आज आपण एक पॉईंट तीन हा सरासंच बघितलेला आहे तसेच तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका